आपण शिकूया आकडेवारीचा अर्थ ध्वनिमुद्रण आणि त्याचे संघटन कसे केले जाते आपल्या दैनिक आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते म्हणजेच टेबल्स पाहत असतो जसे की एखाद्या खेळात कोणत्या खेळाडूने किती पदके जिंकली त्याचा तक्ता रेल्वेचा नंबर नाव येण्याची आणि जाण्याची वेळ दाखवणारा तक्ता वर्गात मुले आणि मुलींची संख्या दाखवणारा तक्ता इत्यादी हे सर्व तक्ते आपल्याला आकडेवारी म्हणजेच डेटा उपलब्ध करून देतात आकड्यांचा उपयोग आपण माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी करतो जसे वर्गातील मुले आणि मुलींची संख्या दर्शवणाऱ्या ह्या तक्त्याला बघा तुम्ही सांगू शकता का की या तक्त्याच्या मदतीने तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सांगू शकता विचार करा विचार करा या तक्त्यांच्या मदतीने आपल्याला वेगवेगळ्या सूचना मिळतात जसे की इयत्ता सहावी मध्ये पंधरा मुले आणि बारा मुली आहेत इयत्ता सातवी मध्ये चौदा मुले आणि तेरा मुली आहेत अशा तऱ्हेने तक्त्यांचा वापर संख्यांची तुलना करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो जसे की इयत्ता सहावीमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे अशा तऱ्हेने इयत्ता सातवीमधील मुलींची संख्या इयत्ता सहावीच्या मुलींच्या संख्येच्या तुलनेत एकने ने जास्त आहे ह्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आकडेवारी संख्यांचा तो संग्रह असतात जो काही सूचना देण्यासाठी एकत्र केला जातो विचार करा सूचना मिळवण्यासाठी संख्यांचा एखादा संग्रह कसा काय एकत्र केला जाऊ शकतो चला हे एका गमतीदार उदाहरणाने समजून घेऊ समजा तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुमच्या वर्गात सर्वात जास्त आवडता खेळ कोणता आहे तर हे तुम्ही कसे शोधून काढाल विचार करा विचार करा ह्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की आपल्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला कोणता खेळ आवडतो समजा तुमच्या वर्गात सोळा विद्यार्थी आहेत तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न विचारू शकता की त्याला कोणता खेळ आवडतो किंवा तुम्ही एखाद्या सोप्या पद्धतीचा आणि तंत्राचा वापर करू शकता जसे चिठ्ठीवर आपले नाव आणि आवडता खेळ लिहिणे यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा आवडता खेळ कळेल सोयीसाठी आपण ही माहिती एखाद्या माध्यमात जसे की वहीत संग्रहित करतो जसे इथे विद्यार्थ्याचे नाव आणि त्याचा आवडता खेळ दाखवला गेला आहे अशी क्रिया ज्यामुळे आपण एखाद्या विषयाशी संबंधित सूचना एकत्र करतो म्हणजेच कलेक्ट करतो त्याला आकड्यांची नोंद म्हणजेच डेटा रेकॉर्डिंग असे म्हणतात ह्यामुळे आपल्याला कच्ची आकडेवारी म्हणजेच रॉ डेटा मिळेल अनेकदा कच्ची आकडेवारी म्हणजे मूळ स्वरूपात एकत्र केल्या गेलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणं सोपं नसतं जसे की ह्या एकत्र केलेल्या आकड्यांमधून तुम्ही कोणता खेळ लोकप्रिय आहे हे सांगू शकता का शोधून काढणं कठीण आहे अशाच तऱ्हेने जर यादीतील विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली तर हे आणखी कठीण होत जातं अशा वेळी आवश्यक आहे की आपण आकडेवारीचे योग्य प्रकारे संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन करावे त्यामुळे आपण मिळालेली आकडेवारी सहज समजून घेऊ शकू आणि तिचा वापर करू शकू इथे आपण एकीकडे खेळाचे नाव लिहू आणि त्यापुढे जेवढ्या विद्यार्थ्यांना तो खेळ आवडतो त्यांची संख्या उभ्या रेषांच्या स्वरूपात लिहूया आता हे बघताना आपल्याला रेषा मोजण्यात त्रास होऊ शकतो ह्याला आणखी सोपं करण्यासाठी आपण उभ्या रेषांचा समूह बनवू साधारणपणे पाच रेषांचा समूह समजून घेण्यास सो सोपा असतो त्यामुळे यांचे पाच पाचचे चे समूह बनवा आणखी सोपे करण्यासाठी आपण पाचव्या चिन्हाला एका तिरक्या रेषेच्या स्वरूपात वापरू या चिन्हांना आपण टाळा चिन्ह टॅली मार्क्स असे म्हणतो तर सांगा इथे सर्वात अधिक पसंतीचा खेळ कोणता आहे विचार करा विचार करा इथे सगळ्यात जास्त टाळा चिन्हे इथे आहेत आणि यांची संख्या आहे पाच अधिक एक बरोबर सहा आणि ते क्रिकेट या खेळासमोर लिहिलेले आहेत त्यामुळे आपण अशा निष्कर्षावर येऊ हो शकतो की वर्गात सर्वात जास्त पसंतीचा खेळ क्रिकेट आहे अशा तऱ्हेने आपण अनेक निष्कर्ष काढू शकतो जसे इथे सर्वात कमी आवडीचा खेळ खो खो आहे आता तुम्हाला समजले असेलच ही आकडेवारी संख्यांचा असा समूह आहे जो माहिती मिळवण्यासाठी एकत्र केला जातो अशी क्रिया ज्यातून आपण एखाद्या विषयाशी संबंधित आकड्यांना एकत्र करतो त्याला आकड्यांची नोंद असे म्हणतात उपलब्ध आकडे अर्थात मूळ रूपात एकत्र केल्या गेलेल्या सूचनेमधून कोणताही निष्कर्ष काढणे सोपे नसते त्यामुळे आपण आकड्यांचे संघटन करतो तर आज आपण शिकलो आकडेवारीचा अर्थ ध्वनी मुद्रण आणि त्याचे संघटन कसे केले जाते